राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एच्या परिसरातून वाहत येणारा ओढा शिवनेनगर येथील इंगळे कॉलनी देशमुखवाडी परिसरातून वाहत पुढे या परिसरामध्ये अनेक ग्रहसंकुल उभे राहिले आहेत यामध्ये साधारण या परिसरामध्ये पाच ते सात हजार सदनिक आहेत तर वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या आहे या गृहसंकुलातील सर्व सांडपाणी या ओढ्यात येऊन मिळतं तर एनडीएल पावसाळ्यातील मोठ्या पाण्याचा लोंढा या ओढ्यातूनच वाहत नदीला मिळतो या ओढ्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने शिवणे गावाचं महापालिकेत समावेश झाल्यानंतर पाच वर्षात प्रथमच सांडपाण्याच्या वाहिनीचे काम करण्यात आले साधारण तीनशे ते पाचशे फूट लांबीचे आणि अठरा इंच व्यासाच्या वाहिनीचे काम मागील चार पाच दिवसात झाल्याचं येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे यांनी सांगितलं आज इंगळे कॉ कॉलनी आणि देशमुखवाडी यांच्यामधून जी पाईपलाईन गेली ती सतरा इंची पाईपलाईन गेलेली आहे आणि इथं पाच ते सात हजार फ्लॅट इथं ह्या पाईपलाईनच्याकडेनं गेले विकसित झालेले आहेत आणि इथं पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आत्ता सध्या आहे एका कुटुंबानं जर पाच हजार जरी पाणी पाचशे लिटर जरी रोज पाणी खर्च केलं तरी ही कोलमडणारी स्थिती आहे आणि अधिकारी आपल्याला सांगतात हा पंचवीस पर्यंतचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे पण आत्ताच ही स्थिती कोलमडलेली आहे आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि पावसाळ्यात तर ओढा हा खूप प्रमाणात पाणी येतं तर तिथं इतकं पाणी आहे आणि इथून पुढं मालमत्तेची पण हानी होणार आहे त्यामुळं आत्ताच जर नियोजन केलं आणि मोठे पाईप इथं बसवले तर खूप चांगलं होईल पण महानगरपालिकेनं इथं खर्च पाण्यात अक्षरशः घालवला आहे सतरा इंची पाईपलाईन ही काही त्यातनं पाणी जाऊच शकणार नाही आहे आणि एक सात आठ दिवसातच ही पाईपलाईन तुंबणार आहे ह्या सतरा अठरा इंची पाईपलाईनमुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि खरोखरच आरोग्यावरती असे घातक असे परिणाम लोकांना दिसून येणार आहेत कारण की हे पाणी फ्लॅटमध्ये शिरण्याची शक्यता आहे कारण ओढ्याला इतकं पाणी येतं पावसाळ्यात आणि खरोखरच रोग आत्ताच साथीचे आजार पसरणं हे असले प्रॉब्लेम चालू झालेत आणि इथून पुढं भविष्यात तर खूप अवघड स्थिती निर्माण होणार आहे पालिकेत आमचा सा शिवणं उत्तम नगर हा भाग पाच वर्षापूर्वी समाविष्ट करून घेतलेला आहे पण कुठल्याही मूलभूत सुविधा न देता तीनपट कर आकारणी यांनी आमच्यावरती लादलेली आहे आणि तीनपट कर आकारणी घेऊनही मूलभूत सुविधासुद्धा हे देऊ शकत नाही आणि आज जे ड्रेनेजचं काम केलं आहे ते तर पहिल्या पावसाळ्यातच त्याची परिस्थिती काय होईल हे उघड होणार आहे आणि आमचा पैसा म्हणजे आपल्या जनतेचा पैसा अक्षरशः महानगरपालिका ही पाण्यात घालते जनतेचा कररुपी पैसा ह्यांनी अक्षरशः पाण्यात घातलेला आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण की अगोदरच बिल्डर लोकांनी ज्या लाईन ड्रेनेज लाईन टाकल्या होत्या तर जिथं ड्रेनेज लाईन नसेल तिथं तात्पुरती थोडीशी जॉईंट करून ह्यांनी हा भा हे पाणी मैला पाणी डायरेक्ट नदीपर्यंत नदीपात्रात सोडण्याचं काम केलं आहे हे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानं चाललेलं आहे आणि हे काम अतिशय ढिसाळ प्रकारचं आहे आणि या सगळ्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो आहे